लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांच्या मतदारसंघात विकास कामांचा धडाका हा सुरूच आहे। प्रभाग क्रमांक 10 मधील पवार संकुल येथील सप्तशृंगी माता मंदिर परिसरात पेवर ब्लॉक बसवण्याच्या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार सीमा हिरे, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी महेश हिरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, रामहरी संभेराव, रवींद्र जोशी, भगवान काकड, शिवाजी शहाणे, संजय राऊत, बाळासाहेब भोजने, हेमंत नागरे, राजेश दराडे, निलेश जोशी आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आज संपन्न झालेला आहे। दरम्यान यावेळी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले, तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार सोहळा देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। दरम्यान या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी सीमा हिरे यांनी आजवर केलेल्या एकूणच विकास कामांबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। सुमाता हिरे यांच्या निधीतून इथं हा कार्यक्रम होत आहे। त्यांनी या मंडळासाठी निधी दिला, त्यांचं या मंडळातर्फे आम्ही सर्व जण आभार मानतो। तसेच या मंडळ इथं या जागेमध्ये डीपीची अडचण, सर्वात जास्त डीपीची अडचण आहे। या डीपीचा प्रश्न त्यांनी मार्गी लावा अशी आम्ही त्यांच्याकडे आशा बाळगतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या मंडळाकडून दिवसापासून पेंडिंगचा विषय होता आपले ब्लॉक बसवायचा आणि आपले ताईंनी आत्ताच विषय झाला की साहेबांना बोलून हे डीपीचंही काम ताई करून देणार, कारण की ताईंची कामं असे आहेत। प्रभाग 10 मध्ये ताईंनी मला जास्त निधी दिलेला आहे, कारण की राम मंदिर असो तिथं सभा मंडप, हनुमान मंदिर असो तिथेही सभा मंडपांच्या ताईंनी कामं केलेली, ताईंच्या माध्यमातून आज परत महादेव मंदिर आहे ना आपलं निळकंठेश्वर मंदिर, तिथे सुद्धा ताईंनी जॉगिंग ट्रॅक केलेला आहे। हर एक ठिकाणी ताईंनी कामं केली, खूप निधी हा प्रभाग क्रमांक 10 मध्ये ताईंनी दिले, ताईंच्या मनापासून खूप खूप आभार मानते। आपल्याला सगळ्यांना ताईंच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचंय एवढीच आशा बाळगते। धन्यवाद। ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी हाल बी बांधून दिले, फक्त त्यांच्यापर्यंत जाण्याचा विषय आहे आपल्याला आणि काय होत नाही म्हणून आज जो आपल्या परिसरामध्ये जो विकास होतोय तो केवळ फक्त अशी माता हिरे यांच्यापासून होतोय असं मी जाहीर करतो। आणि इथून पुढे सुद्धा आपल्या पवार संकुल मध्ये आम्ही निवेदन दिलंय त्यांना, का आमच्या कृष्ण मंदिराच्या दोन्ही बाजूला महेश भाऊंनाही सांगितलं का आम्हाला हॉल या पद्धतीने बांधून द्या, आपल्याला जे वाटेल तसं करून द्या। आणि आमची या ठिकाणी पवार संकुल मध्ये असो, विश्वासनगर असो, इथलं जे वातावरण आहे हे अत्यंत धार्मिक व धर्मार्थिक आहे। आणि या ठिकाणी आपण सनातन धर्मातले आहोत, हिंदू धर्माचे आहोत आणि आपल्या या सनातन धर्माला आपण पश्चिम मतदारसंघाचे आमदार माननीय सीमाताई हिरे यांच्या निधीतून होत आहे हा प्युअर ब्लॉकचा। आणि त्याचबरोबर आमची एक छोटीशी मागणी होती, ती म्हणजे आता ही जी डीपी आहे ही डीपी हलवायची होती। हा प्रस्ताव याच दिवसापासून आम्ही बरोबर टाकलेला आहे। पहिल्या दिवसापासून मी सानपणारा भगवान भाऊंचा संपर्क केला, भगवान भाऊंकडे आम्ही निवेदन दिलं, त्याचबरोबर तुमच्याकडे आलो, आमच्या परिसरातलेही काही नागरिक आले, आम्ही सर्वांनी वेळोवेळी पाठपुरवठा केला आणि आज त्या कामाचे फलश्रुती प्रत्यक्ष अनुभव येत आहे। म्हणून सीमाताई हिरे माननीय आमदार यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। तर नाशिक पश्चिम मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा पाढा यावेळी आमदार सीमा हिरे यांनी वाचून दाखवला। या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि अनेक उपक्रम आपल्या मंदिराच्या माध्यमातून सुरू असतात,
सर्व ट्रस्टी एकत्र येऊन सगळ्यांना एकत्र घेऊन काही ना काही कार्यक्रम इथे होत असतात. नवरात्र असेल किंवा इतरही काही उत्सव असतील ते या परिसरात होत असतात आणि त्यामुळे इथे स्वच्छता दिसावी किंवा एक चांगला परिसर सुशोभित व्हावा याकरता आपण या पेव्हिंग ब्लॉकच्या कामाची सुरुवात आज 10 लाख निधी देऊन सुरुवात करत आहोत. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रभाग क्रमांक 10 मधील स्थानिक नागरिक महिला तसेच भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपुडा.